हमको रहने को घर नहीं ना बराबर, सब घर में पानी पानी होता बरसात का। अब 50 साल हो रहे हम यहाँ रह रहे, तो बच्चे कच्चे हमारे ऐसे ऐसे फिरते फिर इधर उधर घर में, बोलते दिल नहीं लग रहा, पानी हो रहा सब, दीवार गिर गयी है बहुत दिनों से, बनना नहीं हो रही, रोज मजदूरी वाले क्या करेंगे। डियर इतना नहीं घर नहीं तो जायला घर है तो त्याला डबल डबल माड़े आवेल्या घर कुले त्याला जायला नहीं त्याला काहीच नहीं। आज आमची परिस्थिती आम्ही कसं राहतो कसं काय करतो। हिंगोली शहरातील मस्तानशा नगर व मंगळवाडा येथील 35 लोकांना घरकुलाचा लाभ मिळत नाही। तेथे पिढ्यानपिढ्यापासून त्या जागेमध्ये राहतात। ते BPL धारक असूनही नगरपालिका त्यांना पक्के घर बांधून देत नाही, त्यामुळे ते घरापासून वंचित आहेत। प्रयत्न केले का तुम्ही घर मिळावं म्हणून? केले, अर्ज केले घर भेटावं म्हणून, सनी DRD नाव नाही, DRD पण 10-15 वेळेस लिहून दिल्यावर पण नाही आलं माझं नाव। कशामुळे बरं? काय पता, इथून तर लिहून नेलं तिंदा। DRD मध्ये होत्या का तुम्ही? तेव्हा DRD मध्ये होत्या, ते असं DRD मध्ये सुवर्ण जयंती मध्ये नाव होतं तर म्हणले त्याचे प्रमाणपत्रच बंद झाले। तुम्हाला कधी वगळलं? नंतर सर्वे मध्ये वगळलं। नंतरच्या सर्वे मध्ये माझं नावच नाही कुठं। सर्वे मध्ये वगळलं हो। सब पानी घर में आता है, पूरे झरे लगते इसको दीवारों को बरसात में, क्या करना हमने फिर, आप कैसा रहना गरीब लोगों ने। हिंगोली जिल्ह्यातील या समुदायाशी जोडली आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। माझा व्हिडिओ बघणाऱ्या समुदायाला अशी मदत मागते की हिंगोली शहरातील मस्तानशा नगर व मंगळवाडा येथील 35 कुटुंबाला BPL धारक कुटुंबाला घर मिळावं म्हणून अनिता सुरेतळ मॅडम नगराध्यक्ष यांना 98-22-63-57-45 या नंबरवर कॉल करून दबाव आणावा। मी राधिका चिंचोलीकर हिंगोली जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून इंडिया अनहर्डसाठी।